भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष सर्वत्र जल्लोषात साजरा होत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गव्हाण येथील छत्रपती शिवाजी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मोरू नारायण म्हात्रे विद्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद शाळा कोपर, जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्र गव्हाण आणि गव्हाण ग्रामपंचायत येथेही मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ॲक्रोलिक तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. पनवेल तालुक्यातील कोपर येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत चेअरमन अनंत ठाकूर, प्राथमिक आरोग्य केंद्रात रघुनाथ शेटघरत आणि गव्हाण ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच माई भोईर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सलामी देण्यात आली. विविध ठिकाणी झालेल्या स्वतंत्र दिनाच्या सोहळ्याला रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. या प्रसंगी विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन तथा भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, माजी पंचायत समिती सदस्य भाऊ शेठ पाटील, पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, कामिनी कोळी वसंत शेठ पाटील, रघुनाथ शेठ घरत, विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंत ठाकूर, जयवंत देशमुख, साईचरण म्हात्रे, किशोर पाटील, कमलाकर देशमुख, मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, अजय भगत, शेलगर अध्यक्ष अमृत भगत, कांबळे गुरुजी वामन शेठ म्हात्रे, रघुनाथ देशमुख, भाऊ भोईर सुधीर ठाकूर, किशोर पाटील, तसेच विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रमोद मंडले, पर्यवेक्षिका विशाखा मोहिते, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर आणि जनरल बॉडी सदस्य रवींद्र भोईर, मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य प्रणिता गोळे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अस्मिता बोबडकर, डॉक्टर अब्दुल करीम यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान यावेळी गव्हाण ग्रामपंचायतीच्या सभागृहात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ग्रामपंचायत परिसरातील विविध समस्यांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. देश मेरे, देश मेरे, मेरी जान है तू. देश मेरे, मेरी शान है तू. देश मेरे, मेरी शान है तू. कर चले हम बिना जान तन साथियों.
देश मेरे मेरी शान है तू।